पार करण्यात आले आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पवन ऊर्जा प्रकल्पातील चालू पवन चक्की बंद पाडून त्यावरील तांब्याची तार चोरणाऱ्या टोळींमधील आरोपी कोंडीबा लक्ष्मण शिर्के वयवर्ष 36 राहणार चिखली तालुका जिल्हा सातारा. रवींद्र शंकर यादव वयवर्ष 25 राहणार मराठवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. रमेश किसन मोरे वयवर्ष 24 राहणार मराठवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. गोरखनाथ उर्फ अप्पा बापू मिसाळ वयवर्ष 42 राहणार आवर्डे कुशी तालुका पाटण जिल्हा सातारा. संदेश उर्फ चिंग्या तात्याबा सपकाळ वयवर्ष 27 राहणार सावरगड तालुका पाटण जिल्हा सातारा. या टोळीने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन ऊर्जा प्रकल्पातील पवन चक्क्या बंद पाडून त्यावरील उच्च प्रतीची तांब्याची तार चोरी करण्याचा सपाटा लावला होता. याबाबत त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही त्यांच्या सुधारणा होत नसल्यामुळे तसेच त्यांच्याहून तालुक्यात हिंसक घटना घडून भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पाचे संरक्षण व्हावे यासाठी टोळीतील 5 इसमांना हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाची सुनावणी करताना या आरोपींना सातारा पाटण कराड तालुका हद्दीतून 6 महिने कालावधी करता हद्दपार करण्यात आले आहे.